विदर्भात जाऊया. पावसाळ्याचा दुसरा महिना सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस बरसलेला नाही. परिणामी शेतातील कपाशी आणि भात पीक करपू लागलंय. या आसमानी संकटातून वाचवण्यासाठी बळीराजानं पारंपरिक पद्धतीनं देवाला साकडं घातलं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोंडपिंपरी तालुक्यात धाबा या गावी वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी पूजा करण्यात आली. भीषण दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पाऊस पाड गा देवा अशी हाक देत अनेक गावात धार्मिक विधी केले जात आहेत. धाबा येथील ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून भिवसन देवाला साकडं घातलं. यासाठी देवाला बोकडाचा बळी देण्यात आला. देवाची पूजा करण्यात आली. गावातील महिलांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढली. गावाच्या वेशीवर एका पाराखाली असलेल्या देवाची पारंपरिक पूजा करण्यात आली आणि त्याला झेंडे अर्पण केले. चालीरीती आणि परंपरेनुसार आपल्याला अपेक्षित तेवढा पाऊस पडावा या उद्देशाने आम्ही गावातील दिंडी काढली पाऊस यावा म्हणून. आणि मावलीकडून गावामध्ये दिंडी काढली आणि तिकडून इकडे आमचे भिवसन जे म्हणजे कुलदैवत आहेत त्यांच्याकडे आम्ही दिंडी काढली आणि तिथे झेंडे चढवले. आपल्या अपेक्षेप्रमाणे पाऊस यावं अशी आमची अपेक्षा आहे.